श्री स्वामी समर्थ मित्रांनो, बघताय ना, बघायलाच पाहिजे. आला महाराजा. तर मित्रांनो, आज आपला व्हिडिओ होणार आहे लावणीचा, शेती लावणीचा. तर शेती लावणीचा व्हिडिओ आज करायचा आपल्याला. तर खूप असा चिखल आहे, चिखलामधनं आम्ही दोघंच जण चाललो आहे, समर्थ आणि मी. तर आपल्याला जायचं आहे वाडी खुर्दात. वाडी खुर्दात लावणी चालू आहे. खूप म्हणजे आपल्याच गावातल्या बायका तिथे लावणी करत आहेत. आणि आपला मित्र आहे तिकडे बाबू म्हणून, रुपेश. तर त्याच्याकडे आपण आज लावणी चालू आहे, तर ती आपण बघायला जायची आहे. पलीकडच्या माळ्यात चालू आहे. आज सतीचा माळा नाही, तर पलीकडच्या माळ्यात लावणी चालू आहे. इथे अजून पण खूप पाणी आहे. मी दाखवतो तुम्हाला केवढं पाणी आहे ते बघा. बघा, खूप असं पाणी आहे. बघा, समर्थ मजा करत चालू आहे पाण्यातनं. त्यामुळे आपली माळ्यातली लावणी थोडी थांबवलेली आहे. मला वाटतं उद्यापर्यंत हे पाणी सर्व नदीला जाईल, त्याच्यानंतर लावणीला सुरुवात होईल. खूप असं पाणी बघा, मळे आहेत सर्व आमचे. पाण्याचा आवाज येतच असेल तुम्हाला. हे बघा, सगळं पाणीच पाणी झालेलं आहे मळ्यामध्ये. अहो, उडव पाणी, दाखव पाणी, उडव पायानी. खूप असं पाणी साचलेलं आहे मळ्यात, कारण विहीर ही आपल्यापासून खूप, विहीर नाही, विहीर पण आहेच म्हणा, पण जी नदी आहे ती आपल्यापासून खूपच जवळ आहे, आपल्या मळ्याला लागून आहे. त्यामुळे जेवढं जोपर्यंत नदीतलं पाणी आटत नाही तोपर्यंत हे पाणी कमी होणार नाही. नदीमध्ये आटल्यानंतरच हे पाणी सर्व कमी होणार. तर आपल्याला जायचं आहे पलीकडे. आता लावणी चालू आहे, ती लावणी आपल्याला पलीकडे जाऊन बघायची. बघा, खूप असं पाणी येत आहे वरून, डोंगराचं पाणी सर्व खालपर्यंत येतं, खाली येत ते. आपण चालूय वाडी खुर्दातल्या मळ्यात. वाडी खुर्दातल्या मळ्यात आपल्याला बघायचंय. बघा, परवा जो मी व्हिडिओ काढलेला तो इकडनं काढलेला, हा पुरा इथे पुरा पाणी भरलेलं होतं. आणि ह्याच पाण्यातनं आपली शाळेतली मुलं चालत जात होती, इथेच कंबरभर पाणी होतं, डोपराच्या वर पाणी लागत होतं. आणि त्याच्यानंतर एवढा मोठा हौर गेला की खूपच मोठा, आमच्या घराला लागून हौर गेलेला आहे तो. बारीक बारीक मासे आले, तुम्हाला दिसणार नाही ते, मला दिसत आहे. खूपच बारीक असे मासे आहेत. बघा, माडाचं झाड उमळून पडलेलं आहे, कारण खूप असं पाणी जातं इकडनं. आणि हाच तो ब्रिज मी दाखवलेला तुम्हाला. नदीला अजून खूप पाणी आहे. बघा, आता आपण वर चाललेलो आहे. डॉली आलेली आपल्याबरोबर आमची. हां, आम्ही निघालो की डॉली आमच्या पुढे धावते पहिली. आम्ही ते बघा, लांबूनच आपल्याला लावणी दिसते. बघा, लावणीचं काम जोरात चालू आहे. भात लावणी कशी करतात ती आता आपण बघायचे. बघा, सर्व भात लावलेला आहे पाण्यामध्येच. हाच भात उगवण्यानंतर चांगला होणार. सगळीकडे लावणीचं काम जोरात चालू आहे. बघा,
आणि ह्याच रस्त्यावरनं पर्वती शाळेतली मुलं वर गेलेली आहेत सर्व. लावणी कशी असते ती बघा, दोन दोन कांड्या लावत यायच्यात त्या, दोन दोन कांड्या लावल्या जातात. हा पुरा भात लावून झालेला आहे, रोपं लावलेली आहे ती, यालाच बियाणं बोललेलो आपण. किती दोन दोन काढ्या लावतात ना की एक एक, म्हणजे दोन चार जेवढ्या हातात येतील तेवढ्या, दोन ते चार काढ्या लावल्या जातात, जेवढ्या आपल्या हातात येतील त्या पटापट रोपत जायचे आहेत चिखलामध्ये. आणि लाईनीत सर्वांनी घेतल्यामुळे लगेच होतं ते, सर्व रोपं लाईनीत लावत जायची, पुरा एक मळा तयार होतो, एक ते दोन मळे तयार होतात. मी सगळे रुजतात आपण लावलेली. समर्थ दादा इलो आ खूप फास्ट लावणे बघा. हा सर्व लावून झालेत ना मळे पुढचे. सगळे मळे लावून झालेले आहेत बघा. पुढचे हा लास्ट माळा राहिलेला आहे, तो काम चालू आहे आता. तसं आता आपण पुढे जाऊया, पुढे पण लावणीचं काम चालू आहे, आपला भाव आहे तिकडे. सावांच्या इथे आपण आता लावणी बघितली, सर्व घरची मंडळी आणि आपली वहिनी वगैरे असतात ते सर्व लावणी करतात, एकमेकाला मदत करतात ह्या कामामध्ये. बाहेरचे सहसा कोणी आपण लोक घेत नाहीत, कारण का ती मजुरी परवडत नसल्यामुळे थोडी लोक तिकडे आज तुमचं आम्ही करू, उद्या तुमचं आमचं तुम्ही करायला आहे असं चालतं. कसं हिरवंगार झालेलं आहे, सर्व आपण सतीच्या मळ्यातलं केलं. तर ह्या मळ्याचं नाव विचारूया, ए ह्या मळ्याचं नाव काय आपल्या आपल्या ह्या वाडीखुर्द मळा, वाडीखुर्दच मळा नाव आहे. आणि आपला तिकडे आहे तो सतीचा मळा, पाहुणा देवी. आणि ह्या मळ्यांचं नाव पाहुणा देवी आहे. हा पाहुणा देवी. बघा तिथे लावणी चालू आहे, ती आपण जाऊन बघूया पुढे. जाऊ ना असा हे सगळे मळे का ना हे पण वसाड आहे, ते वसाड पडलेले, म्हणजे वसाड म्हणजे कोणीही करत नाही तिथे, म्हणून त्याला वसाड बोलला जाते. म्हणजे काही लोकांनी शेती सोडली आहे, मी गेल्या व्हिडिओ सांगितलं तुम्हाला नांगरणीच्या वेळी, काही लोकांनी शेती सोडलेली आहे, जी मोजकीच लोक आहेत ती शेती करत आहेत, त्यामुळे त्याला वसाड बोललं जाते. म्हणजे हां काय हो बरे आहेत ना, लावणी कशी करतात ती दाखवायची. होय होय ही बघा लावणी चालू आहे कशी, दोन ते तीन रोपं हातामध्ये घ्यायची आणि लावत सुटायची. चार रोपं जरी आली तरी चालतात ना, चार रोपं आली तरी चालतात. होय बघत होय होय जायचं त्याच्यावर
होय होय बघणार बघणार शुभम पण सांगते संध्याकाळी उडून पण चालू आहे बघा. होय किंजल तोंड दाखव मला. होय असते किंजल हाय बघते. ती रोप सड्यावर रुजवलेली इथेच म्हणजे बाजूला रुजवली आणि इथे हा आजी काढतायत त्या हा म्हणजे इथे रुजवली आणि इथे आता लावणी आपली बघा. ही रोप बाजूला रुजवलेली आहे ती मी दाखवतो तुम्हाला आणि ह्या माळ्यातनं ती लावणी करणार आहेत. रोप म्हणजे बियाणं ज्या जसं मी परवा बोललो बियाणं तसंच ते बियाणं आहे. बियाणं टाकलं जातं आणि ती ही रोपं रुजवली जातात बघा. इथे रुजवलेली आहेत ही काढली जातात रोपं आणि त्याच्यानंतर ती पुढे दुसरीकडे रुजवली जातात म्हणजे आपण जिथे नांगरणी करून चांगलं शेत नांगरलंय व्यवस्थित केलंय बघा. हे पेरणीचं आहे ना सर्व बघा. हे पेरणीचं उगवलेलं आहे सर्व. ही सर्व पेरणी केलेली आहे. सगळं हिरवगार झालेलं आहे बघा. भात आपल्या वहिनी इथे लावणी करतायत. किरणची बायको मुलगी तसेच त्या वहिनी तिथे करतायत. सर्व खूप अशी लावणी चालू आहे. लावणीला खूप वेग आलेला आहे. परत पाऊस पडण्याची खूप अशी शक्यता आहे. कधीही पाऊस पडू शकतो कोसळू शकतो. जोपर्यंत आता पाऊस थांबला आहे तोपर्यंत लावणी पुरी करून टाकणार आहे. थांबणार नाही आहे. जेवढे दोन चार हातात येतील तेवढे टोचत जायचे आतमध्ये असंच आहे ना. चार चार ना चिमटीत येतील तेवढे. हा जेवढे चिमटीत बसणार तेवढे ते लावत जायचे आपण बघा. जेवढे चिमटीत येणार तेवढे ते लावणार आहेत. काही ठिकाणी दोन ते तीन लावले जातात. काही ठिकाणी चार ते पाच लावले जातात. ते धुवून आणलेत बघा तिने. काही जण धुतात पण ना काढल्यानंतर. हां काढल्यानंतर धुवावं लागतं आणि धुतल्यानंतरच ते लावणी करायची असते. अशी नाही लावणी करत. हा ना बरं. खूप छान बघा. इथे मशीन फिरवलेली होती बघा. मशीन दाखवतो तुम्हाला. आता नांगरणी बऱ्याच लोकांनी गोरव विकल्यामुळे अशा मशीनी आलेल्या आहेत बाजारात. यानेच काम चालवावं लागतं सर्व. आणि हा पुरा मळा परत लावला जाईल भाताने. मळणी केलेली आहे त्यांनी पुरं. नांगरणी केलेली आहे. सर्व त्याच्यामध्ये जेवढं गवत आहे रान आहे ते सर्व शोधून काढून बाजूला फेकलं जात आहे. आणि मग इथे परत लावणी चालू आहे. हा ना रे बघा असं गवत आहे ते सर्व शोधून टाकलं जाणार बाजूला. सर्व जेवढं आहे तेवढं क्लीन करणार आणि त्याच्यानंतरच ह्याच्यात परत आता लावणी करणार. तरी ह्याला उद्याचा दिवस उजडेल लावीपर्यंत ना. एक दिवस जाईल अजून. हिरवं गार झालेलं आहे मळा. खूप मस्त बघण्यासारखं वाटतं. एकदम छान सुंदर दोन माळ बघा. तसेच मधोमध आलेले मळ्यामध्ये नाही रे बघा. उद्या जोत बांधणार आहे तो. जर उद्या जर बांधलं पाऊस नसेल तर आपण इथे येऊन परत उद्या शूटिंग करणार आहे. जोत बांधल्यानंतर लावणीचं काम होणार आहे. त्यामुळे कारण हे परत एकदा जोत फिरवावं लागणार आहे त्यांना मशीन मारली तरी. कारण का तेवढी मळणी नाही राहत. एकदम चिखल करावा लागतो. चिखल केल्यानंतरच आपला भात लावला जातो. कारण चिखल एकदम झाल्यानंतर रोपं एकदम रुजतात पटकन. त्याच्यामध्ये भात लावला जातो तो आणि मग तो चांगला उगवतो. खूप असं सुंदर दृश्य आहे बघा. एकदम वाडी खुर्दच्या मळ्यात आपण आता उभे. आणि परवा जो आपण व्हिडिओ केला तो आपण सतीच्या मळ्यात होतो.
ह्या मळ्यांना सर्व नावं दिलेली असतात, कारण का लोकांना समजायला आपण कुठे आहे ते. चल येतो मी. हो हो सांग मला. आपल्याला जोताचा करूया म्हणून सांगतोय तो व्हिडिओ. तर खरोखरच जर उद्या नांगर लावला, नांगर धरला त्याने, तर आपल्याला जोताचा व्हिडिओ एक परत उद्या भेटणार आहे. तो ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे, कारण जर पाऊस नसला तरच जोत धरणार आहे, कारण पाणी खूप आहे. बैलांचे म्हणजे गोरवांचे पाय रुतणार त्यामध्ये, तर सांगू शकत नाही जोत धरला जाईल की नाही, कारण पाय रुतले तर बैल तेवढं नांगरू नाही शकत, चढ जातो जोत. बघा मगाशी खूप पुढे होते, आता एवढ्या मिनटामध्ये ते लावत लावत पाठी गेले आहेत. खूप फास्ट काम चालू आहे त्यांचं. फास्ट काम चालू बघा, मग अशी इथे होते तो व्हिडिओ बनवण्यापर्यंत ते खूप पाठी गेलेत. हा मळा आता 10 ते 15 मिनटात लावून होईल त्यांचं. काय नाही करणार बाबू, काय गाणं बोलतोय. माझ्याकडे बघून बोल, मग तुला रेकॉर्ड होणार त्याच्यात. बोल बोल अजून काय. माझ्याकडे बघून बोल. आई भवानी रा सुनेने मडवलं, वाघा सब के शुभान स्वच घडवलं, वाघा सब के शुभान स्वच घडवलं. आला आता तोप चल खान त्या नोट कशाचे भान केलं त्यावन शुभाला मी मारीन. शत्रूला मी मारीन, शत्रूला मी मारीन. बोल बोल तू. मातीत मिळवल वाघा सारख्या शुभान स्वच्छ घडवलं, सुभेदार शेडकी सून घेतली आई म्हणून, खननाला नोटी भरून इथं केला मान सन्मान, सौभाग्याच नेन देऊन माहिती पटवलं. वाघा सारख्या शुभान स्वच्छ घडवलं, आई भवानी खूप आभार, तो मावळ्यांचा हादार हातामध्ये घेऊन तलवार शत्रूंना केले ठार, हातामध्ये घेऊन तलवार शत्रूंना केले ठार. हय हय महादेव गर्जना झाली, हो हय महादेव गर्जना झाली, हिंदुत्व घडवलं, हिंदुत्व घडवलं. संपलं एवढंच. अरे वा 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 वा, हात मियाओ. अरे हात मियाओ, इस बात पे हात हो जाए. वा 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 वा, मस्त मस्त गायला रे तू. पक्षी बघा, मग छान पक्षी ओरडतात वर.
वाडी खुर्द्याच्या मळ्यात आपलं मळ्यामध्ये आलेलं आहे आणि खूप जोरात काम चालू आहे भात लावणीचं आणि एवढा पाऊस होऊन सुद्धा बघा पुरा मी घामागुम झालो मला खूप घाम येतो आणि पाठी तुम्ही दृश्य बघत असाल दोन माड एकदम सुंदर वाटतात बरोबर मळ्यांच्या मध्ये लावलेले आहेत बघा हे बघा हे बियाणं आहे याला बियाणं बोलतात म्हणजे आपण जो भात असतो तो आपण पेरतो शेतामध्ये आणि त्याच्यापासून हे सर्व भात तयार होतो म्हणजे झाडं तयार होतात आणि तेच आपण मग लावणीला वापरतो ह्याच्यात 4 ते 5 काड्या लावल्या जातात बोलतात काही जणं 2 ते 3 लावतात काही जणं 4-5 लावतात तर आता हा भात आहे तो पुरा धुवून घेतलेला आहे त्यांनी धुतल्यानंतरच मग पुरी पाण्यात चिखल करून मग तो लावला जातो परत एकदा नांगरणी किंवा मशीन फिरवली जाते आणि हा भात म्हणजे बियाणं पुरं असं लावलं जातं बघा समोर लावलेलं आहे दिसतं आहे तुम्हाला वांद्रं उड्या मारत आहे तिकडे झाडावर बघा आता 5 ते 10 मिनिटात सगळं पुरं होऊन जाईल त्यांचं आता थोडंच राहिलेलं आहे आणि तो मुळा पूर्ण होऊन जाणार आहे एवढं स्पीडला ते भात लावूनही करत गेलेले आहेत लावत गेलेले आहेत खूप स्पीड आहे हाताला त्यांच्या कारण सवय झालेली असते खूप सुंदर असं दृश्य आहे बघा हा पुरा वर डोंगर आहे पाठीमागे इथे वाडी खुर्द्यातली सर्व घरं आहेत इकडे हा जो रस्ता आहे तो वाडी खुर्द्यात जातो पुरा वरपर्यंत तिथे घरं आहेत त्यांची आणि हा जो मी समोर दाखवतोय तो पुरा डोंगर आहे तिकडे हा पुरा डोंगर आहे आणि तिथे काही जणांच्या बागा येत आहेत आंब्याच्या वगैरे काजूच्या बागा येत आहेत आणि हा मळा एकदम नदीच्याच काठाला आहे त्यामुळे इथे भरपूर पाणी येतं नदीचं शेतीच्या व्हिडिओला मी दाखवलेलं मुलं ह्याच वाटेने जे हवराचा व्हिडिओ जो आपण दाखवला त्याच्यात दाखवलं की ह्याच रस्त्याने मुलं वर येत होती खूप असं पाणी होतं इकडे बघा थोडंच राहिलेलं आता थोड्याच वेळात आता त्यांचं काम पूर्ण होईल आणि मग ते आपले जेवायला जातील कारण न्याहारी करून आलेले असणार सकाळी आणि थोडा जो आता भाग राहिलेला आहे आता पूर्ण करून टाकतील आणि एकीचं बळ खूप मोठं असतं बोलतात एकीचं बळ आपण समोरच आता बघतोय एकत्र मिळून जी लावणी करतात तो एकटा किंवा दोघं माणूस मिळून नाही करू शकत ते एकीचं बळ बघा 10 मिनिटात 10 ते 15 मिनिटात त्यांनी पुरं म्हणजे जो एक लांब मळा होता तो पूर्ण केलेला आता जास्त असं 5 मिनटं राहिलेली आहेत 5 मिनिटात ते सगळं पुरं होणार आहे त्यांचं ते काय रे तुम्ही काय कुरल्या पकडताय मग झरो फुटलोय दाखव काय झरो झरा आलाय तिकडचं पाणी या साईडला वाहून येते साकाय मशीनची आता जेवायला चल डॉल काय नाही करत बाबू तो बाय 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 आता झालेलं आहे पूर्ण भात लावून आता ते जेवायला जातील सगळे पावसाने पण आता सुरुवात केलेली आहे आम्हाला पळावं लागणार आहे आता आम्ही भिजणार नाही छत्री नाही चप्पल घाल बाबू पुरा लांबलचक मळा त्यांनी 10 ते 15 मिनिटात पूर्ण केलेलं आहे खूप फास्ट काम होतं ते आणि लावून झालेला आहे मळा त्यांचा आणि पावसाने सुरुवात केली असल्यामुळे आम्ही पण आता इथे थांबत नाही आम्ही आता निघतोय चलो झालं बाबू आजलो
झालं ना, पावसाने सुरुवात केली बघा झटकेपत, आणि तिथे लावणी पूर्ण झालेली आहे सर्व. थोडासा आहे पण ते भिजत लावत आहे तिकडे, आणि अचानक पावसाने सुरुवात केली, डॉली पण भिजली. पाऊस नव्हता मागा तर आम्ही छत्री नाही आणलेली. गेल्या टायमाला पण असंच झालं, मी छत्री नाही घेऊन आलो, डायरेक्ट आलेलो, आणि खूप पावसाने असा जोर धरलेला आहे. बहिणींनी तो पुरा मळा केला आहे दोघींनी, आणि परत ते निघाले आहेत आता. बघा खूपच आता धावपळ चालू झाली आहे. पळी चालू आले बघा समोर, कोणी नाही मळ्यात, जो तो आता पाठी निघून गेलाय झाडाखाली. समर्थ वर ब्रिज वर जाऊन उभा आहे बघा. पाऊस थोडासा थांबला त्यामुळे आता आमची पळापळ चालू आली. त्या लोकांनी पण सर्व लावणी केली आणि ते घरी आता जेवायला गेले. सकाळी निहारी करून ते शेतीची कामं करायला येतात, कारण का उपाशीपोटी आपण एवढं काम करू शकत नाही, खूप काम असतं आणि कमरेतून वाकून ते काम करायचं असतं, त्यामुळे कमरेला पण खूप त्रास होतो त्यांचा, पण हा इलाज नसतो. आणि ही शेती सोडून चालणार नाही आहे, कारण का पुढच्या वेळी अन्नधान्य नसेल, कुठे कुठे युद्ध झालं, काय झालं, कुठेही काही प्रॉब्लेम झाला तर शेती ही आपल्याला करावी लागणार आहे. तर लोकांनी, कोकणी लोकांनी शेती सोडू नये, कोणीच शेती सोडू नये, कोकणी लोकांनीच असं नाही, कोणी शेती सोडू नये. शेती हा आपला व्यवसाय नसून आपलं साधन, म्हणजे आपल्याला त्याच्यापासून उत्पन्न जे भेटतं, म्हणजे आपण कमवल्यानंतर जे काय भेटतं किंवा विकल्यानंतर थोडाफार पैसा येतो, किंवा त्याच्यामुळे आपण काहीतरी दोन घास खाऊ शकतो. म्हणजे काही झालं, युद्ध झालं कुठच्या देशामध्ये, आपल्या इथे साठा जर आला नाही अन्नधान्याचा, तर हा साठा आपण वर्षभर ठेवून तो खाऊ शकतो. वर्ष दोन दोन वर्ष हा भात आपल्या परडीमध्ये राहतो. मोठमोठ्या ज्या परड्या असतात, म्हणजे टोपल्या असतात, त्या टोपल्यांमध्ये आपण साठव ठेवतो, गोण्यामध्ये साठवून ठेवू शकतो. तर ह्याची आपण पेस्ट तरी करून खाऊ शकतो. आणि ह्या भाताची पेस्ट म्हणजे एक नंबर असते, आणि ह्या भाताला आपल्या मागणी खूप असते लाल तांदळाला. तर खरोखर लोकांनी, आपल्या कोकणी लोकांनी, भावांनी शेती सोडू नये, शेती खरोखर करा. बघा खूप धमाल अशी येते शेतीमध्ये. शेती करताना जी मजा असते आणि घरी जाऊन जी भूक लागते, तिच्यात खूपच अशी मजा असते. तर मित्रांनो, आता आपण घरी चाललेलो आहे, ते पण घरी जेवायला गेलेले आहेत सर्व, आणि मी पण घरी निघतो आहे, कारण का पाऊस जोराचा आला आणि लगेच थोडासा थांबलेला आहे, त्यामुळे आता घरी जायचं. आपले व्हिडिओ काढून झालेले आहेत शेती लावण्याचे, म्हणजे भात लावण्याचे, आणि आता आपल्याला जायचं आहे घरी. समर्थ धावत पुढे ब्रिजवर गेला आणि आता मला जायचं आहे. पाऊस थोडासा थांबल्यामुळे आता हा व्हिडिओ इथेच काढतो आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग, श्री स्वामी समर्थ.